MySMIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाउंडेशनच्या वतीनं 27 ते 30 जानेवारीच्या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 6व्या भारतीय छात्र संसदेची घोषणा योगगुरु रामदेव बाबा यांनी केली. MySMIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाउंडेशन पुणेच्या वतीनं 27 ते 30 जानेवारी 2016 या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 6व्या भारतीय छात्र संसदेची घंटानाद व घोषणा पतंजली योगपीठाचे प्रमुख व योगगुरु स्वामी रामदेव बाबा यांनी केली. यावेळी ते म्हणाले, भारतीय राजकारणाची सद्यस्थिती फारशी चांगली नाहीये. अनेक राजकारण्यांचे जीवन विविध आरोपांनी कलंकित आहे. भारतीय लोकशाहीला सक्षम निष्कलंक नेते मिळावेत यासाठी माझा प्रयत्न आहे. तसाच प्रयत्न प्राध्यापक राहुल कराड यांनी सुरू केलेल्या भारतीय छात्र संसदेच्या उपक्रमातून होतोय. युवक ही देशाची ताकद आहे, मात्र पैसा मनुष्यबळ आणि घराणेशाही प्रधान सरकारमुळं प्रस्थापित नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात अडचणी निर्माण होतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट राजकारणाशी निगडीत आहे, त्यामुळे चांगल्या लोकांनी राजकारणात यायलाच हवं. विद्वत्ता, विनम्रता, पराक्रम, वक्तृत्व, नेतृत्व आणि चारित्र्य या गुणांच्या जोरावर चांगल्या लोकांना राजकारणात येता येतं. त्यासाठी समाजातील प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करण्याची सवय आपल्याला असली पाहिजे. खुर्चीसाठी सत्तेसाठी काम करण्यापेक्षा जनहिताला व विधायक कामाला प्राधान्य द्यायला हवं. युवकांनी वैज्ञानिक, सार्वभौम आणि पंथनिरपेक्ष विचारांनी आपले व्यक्तिमत्व विकसित करायला हवं. शरीर मन तंदुरुस्त असणारा आणि स्वतःला अपडेट ठेवणाराच चांगला राजकारणी बनू शकतो. या प्रसंगी मुस्लिम विचारवंत सय्यद कल्बे रिझवी, विश्वशांती केंद्र आळंदी MySMIT पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ विश्वनाथ कराड, ज्येष्ठ पत्रकार राहुल देव, MySMIT शिक्षण संस्था समूहाचे उपाध्यक्ष व भारतीय छात्र संसदेचे प्रमुख समन्वयक प्राध्यापक राहुल विश्वनाथ कराड, पतंजली विद्यापीठाचे विश्वस्त जयदीप आर्य, हरिभाई शहा, शिवसेनेचे शहर संघटक श्याम देशपांडे, MySMIT स्कूल ऑफ बिझनेसचे संचालक दीपक आपटे, मिटसॉम कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर RM चिटणीस आदी मान्यवर उपस्थित होते. समय खराब चल रहा है, घड़ी 5 करोड़ के लिए रखी और यहां बिना घड़ी वाले का समय अच्छा चल रहा है, कोई घड़ी नहीं है. गाड़ी जिसकी मिल जाए उसी में बैठ जाए. क्यों खरीदने का झंझट करे? लोग इसी चक्कर में रहते हैं, मेरे हाथ में कौन सा ब्रांड की घड़ी है. अरे तेरे कर्म कैसे हैं इसको सोच ले, कौन से घड़ी की जरूरत. बात आपको ही कह रहा हूं, हम लोग ना जो मेन जो मैकेनिज्म है, प्रोसीजर है, उसको नहीं सीखते. सुपरफिशियल चीजों को देखते रहते ऊपर ऊपर से. अरे साहब क्या बात. प्रतिनिधि रोहन गवळी, ब्यूरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन.